अरे ए भाई पीछे आना दो त्रे यार थोड़ा भाई तो हम ये मैं तो फ्रेम देख रहा हूँ उतरे क्या कर रहा है यार अकेला काम कर रहा है अमोल कुठे अमोल बाइक देते अरे हाँ ते हाँ बोल दे थोड़ा पीछे आ रहे तू भी कैमरा मैन पीछे आ जाओ बोल वो साहेब पाटी आना जरा तुम्ही पण पाटी आ जरा पाटी आहे ना मित्र तुला मोबाईल पुढे गेलाय तू मोबाईल पाटी घे मग किती पाटी हो सांग ना मोबाईल पाटी कर ना मोबाईल पाटी किती आहे हळू रे हळू रे आवे दे आवे दे चलो चला नाना मतदान चला तंतर एक मिनिट मतदानापेक्षा कसं वेगळं आहे या वेळचं जे मतदान आहे हे आम्ही महाराष्ट्रासाठी केलंय उमेदवारासाठी नाही. जसं मी सांगतो की ही लढाई संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या वेळी जे मतदान झालं होतं तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेनं मुंबई आणि महाराष्ट्रासाठी मतदान केलं. ह्यावेळी सुद्धा आम्ही सगळ्यांनी या निवडणुकीत महाराष्ट्राचा विजय व्हावा महाराष्ट्राचा म्हणून केलेलं आहे मतदान आहे. मुंबईकरांना काय आव्हान कराल? मुंबईकरांनी मुंबईची शान मुंबईची प्रतिष्ठा मुंबईवरचा महाराष्ट्रात अधिकार कायम ठेवण्यासाठी मतदान करावं. महाराष्ट्राचं अदानी राष्ट्र होऊ नये हा महाराष्ट्रच राहावा यासाठी मतदान करावं. तिसऱ्यांदा सुद्धा आम्ही सलग विजय होणार आहे आणि याच्यामध्ये माझ्या विक्रोळीतील जनतेला जराही डाऊट नाही. ज्या प्रकारचं वातावरण विक्रोळीमध्ये आम्ही गेले 15 दिवस पाहतोय माझा विजय 100% निश्चित. या वेळेचं मतदान महाराष्ट्रातील उद्योगधंदे जे गुजरातला पळाले महाराष्ट्रामध्ये CD CBI ED CD जे लावलं गेलं शिवसैनिकांना तडीपार केलं महाराष्ट्रातील सरकार गद्दारी करून पाडलं त्याच्या विरोधातलं हे मतदान आहे. हे मतदान महाविकास आघाडीसाठी आहे आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनण्यासाठी हे मतदान आहे. तुमचा पराभव करण्यासाठी राज ठाकरे तुमच्या मतदारसंघात 3 आले पण मी त्यांना सांगितलं ना तुम्ही 3 वेळाच काय तुम्ही 1 महिना जरी ठाण मानून बसला असता तरी सुद्धा विजय हा सुनील राऊतचाच होता. कारण विक्रोळीतील लोकांना माहिती आहे मी ज्या प्रकारचं कार्य आणि काम करतो आणि मनसेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी जी बदललेली वेळेची भूमिका त्याच्या विरोधामध्ये हे मतदान आहे. आम्हाला त्याचा काही भीती नाही आणि काही टेन्शन नाही.